नमस्कार, मोनारी डिव्हिजन प्रस्तुत वृत्तदर्शन मध्ये आपलं हार्दिक स्वागत. मी राम जंजाळ. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक बातम्यांवर. भोकरदन तालुक्यातील जैनपूर कोठारा येथे शनिवार रोजी शनि अमावस्येच्या निमित्ताने संपन्न झाली भव्य यात्रा. यात्रेच्या निमित्ताने भव्य रोगनिदान शिबिराचंही करण्यात आलं होतं आयोजन. आगामी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमआयएम पक्षाच्या वतीने रणनीती आखायला सुरुवात. शनिवार रोजी करण्यात आला शहरातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या. थंड हवामानात येणारी सफरचंदाची फळे ऐन उन्हाळ्यामध्ये आलेली पाहून कन्नड तालुक्यातील रामनगर परिसरामध्ये व्यक्त होत आहे आश्चर्य. आणि सिल्लोड येथे आयोजित मातृपितृ कृतज्ञता पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहामध्ये शुक्रवार रोजी संपन्न झालं हरिभक्त परायण संतोष महाराज आढावणे यांचं कीर्तन. भोकरदन तालुक्यातील जैनपूर कोठारा येथे शनिवार रोजी शनि अमावस्येच्या निमित्तानं भव्य यात्रा संपन्न झाली. या निमित्तानं या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमाबरोबरच मोफत भव्य रोगनिदान व उपचार शिबिराचंही आयोजन करण्यात आलं होतं. भोकरदन तालुक्यातील कोठारा जैनपूर येथील श्री शनिश्वराचं भव्य देवस्थान असून शनि अमावस्येला या ठिकाणी भव्य यात्रा भरते. शनिश्वरावर असणाऱ्या श्रद्धेपोटी हजारो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी हजेरी लावत असल्यानं संस्थान कमिटीच्या वतीनं भजन कीर्तन महाप्रसाद असे कार्यक्रम आयोजित केले जातात. त्याचबरोबर शनिवार रोजी या ठिकाणी मोफत भव्य सर्वरोग निदान शिबिराचं आयोजनही करण्यात आलं होतं. या शिबिराचं उद्घाटन तहसीलदार योगिता कोल्हे, जिल्हा परिषदेच्या सदस्य आशा पांडे यांच्या हस्ते करण्यात आलं. या प्रसंगी सिल्लोड येथील रुग्ण कल्याण समितीचे डॉक्टर भाऊसाहेब तायडे, डॉक्टर बापूसाहेब मोरे, डॉक्टर रत्नमाला मोहिते, डॉक्टर ए आय जैन, श्री सपकाळ शिबिराचे नियोजक डॉक्टर के ए कोठाळे, डॉक्टर के पी कळम यांची प्रमुख उपस्थिती होती. उद्घाटनानंतर या ठिकाणी डॉक्टर विकास गोठवाल, आकाश गोठवाल, योगेश बोर्डे, बाबासाहेब जाधव, गणेश सपकाळ, रीना जैन, साधना बापणा आदी तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी केली. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी संस्थानाचे पदाधिकारी व भाविकांनी परिश्रम घेतले. दरम्यान या ठिकाणी आयोजित हरिभक्त परायण वसुदेव महाराज यांच्या कीर्तनाचा भाविकांनी लाभ घेतला. पाहूया या कीर्तनाचा काही भाग. यावेळी बालियुगी काशीगिरी महाराज, दयानंद महाराज, केशवानंद गिरी महाराज, खडेश्वरी महाराज यांच्यासह सिल्लोड, सोयगाव, भोकरदन, जाफराबाद तालुक्यातील हजारो भाविकांची उपस्थिती होती. वृत्त प्रतिनिधी हरिदास कंबाट, वरुड पिंपरी. आगामी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमआयएम पक्षाच्या वतीनं सिल्लोड शहराची कार्यकारिणी गठीत करण्यात आली असून तालुका अध्यक्ष पनेखा पठाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत विविध पदांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. ऑल इंडिया मजलिसे इत्तेहादुल म्हणजेच एमआयएमच्या वतीनं विविध पदांवर कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. या नूतन पदाच्या नियुक्त्या तालुका अध्यक्ष पनेखा पठाण व शहराध्यक्ष इम्रान शेख उर्फ गुड्डू यांच्या हस्ते करण्यात आल्या असून त्या पुढील प्रमाणे आहेत. शहर महासचिव इम्रान खान उर्खा पठाण, शहर उपाध्यक्ष शेख निसार शेख सादिक, शहर सचिव सय्यद शमीम सय्यद हबीब रजवी, बूथ क्रमांक 7 अध्यक्ष मतीन खान मुख्तार खा पठाण, वार्ड क्रमांक 7 अध्यक्ष अशफाक पठाण निसार खा, मिर्झा कॉलनी वार्ड अध्यक्ष शेख नईम शेख आरिफ, वार्ड नंबर सहामध्ये अध्यक्ष म्हणून शेख जावेद शेख हाजी अब्दुल, बूथ अध्यक्ष वार्ड क्रमांक 5 तन्वीर नबी मंसुरी, 5 वार्ड क्रमांक अध्यक्ष जावेद खा मोहम्मद खा पठाण, वार्ड क्रमांक 6 उपाध्यक्ष शेख जुनेद शेख भिकन, वार्ड क्रमांक 7 उपाध्यक्ष म्हणून सलमान खा सलीम खा पठाण आदींच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहे. यावेळी तालुका अध्यक्ष पनेखा पठाण यांनी दिलेली ही प्रतिक्रिया पाहूया. आज या ठिकाणी ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन शहर शाखेच्या बैठकीचं जे तर या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं, या बैठकीमध्ये शहरातून जे तर या ठिकाणी ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाची विविध जे तर पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करून त्यांच्यावरती पक्ष वाढीसाठी आणि पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी या ठिकाणी त्यांच्यावरती जे तर जबाबदाऱ्या टाकण्यात आलेल्या आहेत. या ठिकाणी आम्ही जे तर यानंतर या सिल्लोड शहरामध्ये सिल्लोड नगरपालिकेच्या येणाऱ्या निवडणुका जे तर डोळ्यासमोर ठेवून आजपासून जे तर आम्ही एक प्रकारची जे तर एक पक्ष संघटन बळकट करण्यासाठी ही जे तर सुरुवात केलेली आहे. आता यानंतर या पदाधिकाऱ्यांना मी जे तर या ठिकाणी त्यांच्या नियुक्ती केल्याबद्दल त्यांना जे तर माझ्या वतीनं एक तालुका अध्यक्ष होण्याच्या या नात्यानं त्यांना जे तर पुढील कार्याचे मी माझ्या वतीनं शुभेच्छा देतो आणि त्यांच्याकडून या अपेक्षा करतो की त्यांनी या सिल्लोड शहरामध्ये घराघरापर्यंत जे तर या ठिकाणी बॅरिस्टर असदुद्दीन ओवीसी साहेब आणि जे तर दुसरे आमचे एमआयएमचे नेते अकबरुद्दीन साहेब यांचे विचार या ठिकाणी सिल्लोड शहराच्या प्रत्येक जाती धर्मांच्या
लोकांपर्यंत आणि प्रत्येक वाडी वस्तीवरती जाऊन प्रत्येक घराघरामध्ये जाऊन फुलं या ठिकाणी यमायमचे विचार त्यांनी पोचवावे आणि पक्ष संघटनांचे तर बळकट करावे अशी मी त्यांच्याकडून जे तर अपेक्षा करतो. आणि त्या या प्रसंगी शहराध्यक्ष शेख इम्रान, असलम खान पठाण, सुभाष जाधव, सलीम खान पठाण, शेख कयूम, सरफराज बेग, इम्रान देशमुख आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. एकूणच सिल्लोड नगरपरिषदेची आगामी निवडणूक लक्षात घेता यमआयएमच्या वतीने मोर्चे बांधणीला सुरुवात झाल्याचं दिसून येत आहे. वृत्तप्रतिनिधी अनिल साबळे, सिल्लोड. सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा परिसरातील वनसंपदा पानगळतीने बुडकी झाली असून पावसाळ्यातच मनमोहक वाटणारा हा परिसर उन्हाळ्यात मात्र उदासवाना भासू लागलाय. सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथून 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या डोंगर परिसरातील झाडांची पानगळ होऊ लागल्यानं सर्वत्र आता भकास आणि ओसाड रान बघायला मिळतंय. घाटनांद्रा परिसर हा चोही बाजूंनी डोंगर दऱ्यांनी वेढलेला असल्यामुळे या परिसरात मोठमोठे डोंगर, उंच उंच टेकड्या, घनदाट अरण्य बघायला मिळतं. काही दिवसांपूर्वी रंगपंचमी संपून वसंत ऋतू सुरू झाला असल्यानं निसर्ग बदलाच्या योग्य प्रक्रियेमुळे डोंगरामध्ये किंवा सर्वच ठिकाणी असलेल्या झाडांची पानगळ होऊन सर्व जंगल आता उजाड दिसू लागले. वन्य पशु पक्ष्यांची अन्नपाणी मिळवण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. तसेच या जंगलामध्ये ससे, हरिण, कोल्हे, रानमांजर, वाघ, तरस, लांडगे, हरिण आदी पशूचं वास्तव्य आहे. मार्चच्या सुरुवातीला काही प्रमाणात ढगाळ वातावरण असल्यामुळे फारसा उकाडा जाणवत नसला तरी एप्रिल व मेच्या दरम्यान उन्हाचा कडाका वाढेल अशी शक्यता वर्तवली जाते. सायंकाळच्या वेळी मित्रमंडळी आपल्या सवंगड्यांसोबत या डोंगरामध्ये भटकंती करायला आल्यास निष्पन्न झालेल्या या झाडांसोबत सेल्फी काढण्याचा मोहही झाल्याशिवाय राहत नाही. तसेच याच परिसरात रस्त्याच्या बाजूला कित्येक वर्षापासून मणदेवी मातेचं छोटेसं मंदिर असून मंदिरात असलेली देवीची मूर्ती येणाऱ्या जाणाऱ्यांचं लक्ष वेधून घेते. रस्त्याने जाणारे प्रवासी, वाटसरू, नवीन लग्न झालेले विवाहित जोडपे या देवीचं दर्शन घेतल्याशिवाय पुढे जात नाहीत. एरवी पावसाळ्यात सर्वत्र हिरवाईने नटलेला हा परिसर पर्यटकांना भुरळ घालतो. सर्व जंगलामध्ये भटकंती करायला व दिवसभर या अरण्यामध्ये थांबायला भाग पाडणाऱ्या या अभयारण्यामध्ये मार्च महिन्यात फिरकणं देखील कठीण झालंय. सर्वत्र ओसाड जंगल आणि बोडकी झाडे दिसू लागली आहेत. गुढीपाडवा या मराठी नववर्षापासून चैत्राची पालवी फुटायला सुरुवात होणार असून निसर्गातल्या परिवर्तनाचे, नव्या चैतन्याचे व नव्या सृष्टीचे स्वागत गुढी उभारून करण्यात येतं. या नव्या फुटलेल्या पालवीनं परत या जंगलाला गतवैभव प्राप्त होण्यास सुरुवात होऊन व पुन्हा या डोंगराचं सौंदर्य आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी पर्यटकांची व निसर्गप्रेमींची या परिसरात गर्दी होण्यास मोठ्या प्रमाणात सुरुवात होईल यात शंका नाही. वृत्तप्रतिनिधी श्रीराम जोशी, घाटनांद्रा. थंड हवामानात येणारी सफरचंदाची फळं ऐन उन्हाळ्यामध्ये आलेली पाहून कन्नड तालुक्यातील रामनगर परिसरामध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. अतिशय थंड हवामानात येणारी सफरचंद भर उन्हाळ्यामध्ये झाडाला लगडली असून ही लाल बुंद दिसणारी सफरचंद चर्चेचा विषय ठरली आहे. कन्नड तालुक्यातील रामनगर येथील हनुमाननगर येथे राहणारे लक्ष्मण गायकवाड यांनी हे झाड लावलं होतं. आपण केवळ दाट सावली मिळावी म्हणून हे झाड लावलं होतं, मात्र त्याला भरपूर फळे आली असल्याचं त्यांनी सांगितलं. कृषी विभागाने मार्गदर्शन केल्यास आणखी अशी झाडे लावणार असल्याचंही दौलत गायकवाड हे म्हणाले. यावेळी कारभारी गायकवाड, बालू नलावडे या शेतकऱ्यांचीही उपस्थिती होती. आपल्याकडील वातावरण सफरचंदाच्या झाडासाठी पोषक नाही असं म्हणलं जातं, त्यामुळे येथे याविषयी चर्चा रंगू लागली आहे. शेतकरी आता कृषी विभागाच्या सल्ल्याच्या प्रतीक्षेत आहेत. वृत्तप्रतिनिधी अमोल मोरसकर, पिशोर. सिल्लोड येथे आयोजित मातृपितृ कृतज्ञता पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहामध्ये शुक्रवार रोजी हरिभक्तपरायण संतोष महाराज आढावणे यांचं कीर्तन संपन्न झालं. सिल्लोड येथे आयोजित श्रीमद भागवत कथा व अखंड हरिनाम सप्ताहामध्ये शुक्रवार रोजी हरिभक्तपरायण संतोष महाराज आढावणे यांचं कीर्तन संपन्न झालं. पाहूया या कीर्तनाचा काही भाग. आणि ते सोपं आहे या संबंधाने जगद्गुरु तुकोबांनी या अभंगामध्ये विवेचन केलेलं आहे. सज्जनो, या मृत्यूलोकामध्ये महिमंडळामध्ये जीवन जगत असताना तुम्ही आम्ही परमात्म्याची अंश आहोत. अशा परमात्म्याचे अंश आहोत, तो स्वतः चैतन्यमय आहे. त्या चैतन्यमयी परमात्म्याने तुम्हाला आम्हाला या मृत्यूलोकामध्ये पाठवलं. माणूस म्हणून आम्ही जन्माला आलो. माणूस म्हणून आम्हाला भगवंतांनी काहीतरी आचारसंहिता दिली. माणूस म्हणून आमची काहीतरी कर्तव्य भगवंतांनी आम्हाला प्रदान केली. परंतु सज्जनो, खऱ्या अर्थाने जर आपण बारकाईने विचार केला तर आपण त्या प्रवाह रेषेच्या पलीकडे जीवन जगून राहिलो. आणि ज्यावेळेस माणूस माणसाच्या तत्वाच्या विरोधात जातो, माणूस माणुसकी सोडून माणुसकीच्या प्रवाहात विरोधात जातो, त्यावेळेस संतांच्या विचाराची कायम नितांत गरज असते.
या प्रसंगी माजी आमदार सांडू पाटील लोखंडे, निवृत्त प्राचार्य नामदेवरावजी चापे, श्री सासमकर महाराज, कृष्णा लहाणे, निवृत्त तहसीलदार वाल्मिक काटकर आदींची उपस्थिती होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हरिभक्त परायण, कमलाकर महाराज, परमेश्वर महाराज, संध्या लहाणे, विठ्ठल लहाणे, गणपत चाबुकस्वार, सुभाष लहाणे, शिवाजी लहाणे, संतोष चाबुकस्वार, पंकज पाटील, दादाराव खिल्लारे, सुखदेव काटकर, अनिल भोंबे, भरत काकडे, किशोर जाधव आदी परिश्रम घेत आहेत. वृत्त प्रतिनिधी अनिल साबळे, सिल्लोड. सिल्लोड तालुक्यातील कायगाव येथे आयोजित भव्य जपानुष्ठान व संगीतमय रामकथेचा समारोप शुक्रवार रोजी काल्याचं कीर्तन व महाप्रसादाने करण्यात आला. सिल्लोड तालुक्यातील कायगाव येथे सद्गुरु साधक आश्रम येथे 9 मार्च ते 16 मार्च या सप्त जपानुष्ठान व संगीतमय रामायण आणि सामूहिक गुरुचरित्र पारायण सोहळ्याचं आयोजन थानापती कृष्णगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं होतं. जनार्दन स्वामी यांची पालखी गावातून टाळमुदुंगाच्या गजरात काढण्यात आली. यावेळी महिलांनी आपल्या घरासमोर रांगोळ्या काढून घर सुशोभित केलं आणि पालखीचं स्वागत केलं. पालखीची मिरवणूक गावातून फुगड्या पावल्या खेळत मोठ्या उत्साहात काढण्यात आली होती. पालखीची मिरवणूक झाल्यानंतर थानापती कृष्णगिरी महाराज यांचं प्रवचन झाल्यानंतर महाप्रसादाने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. याप्रसंगी संत महंतांसह भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. वृत्तप्रतिनिधी पाराजी वाहटुळे, जीवरक टाकळी. शेवटी पुन्हा एकदा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. भोकरदन तालुक्यातील जैनपूर कोठारा येथे शनिवार रोजी शनि अमावस्येच्या निमित्ताने संपन्न झाली भव्य यात्रा. यात्रेच्या निमित्ताने भव्य रोगनिदान शिबिराचंही करण्यात आलं होतं आयोजन. आगामी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर MIM पक्षाच्या वतीने रणनीती आखायला सुरुवात. शनिवार रोजी करण्यात आला शहरातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या. थंड हवामानात येणारी सफरचंदाची फळे ऐन उन्हाळ्यामध्ये आलेली पाहून कन्नड तालुक्यातील रामनगर परिसरामध्ये व्यक्त होत आहे आश्चर्य. आणि सिल्लोड येथे आयोजित मातृपितृ कृतज्ञता पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहामध्ये शुक्रवार रोजी संपन्न झालं हरिभक्त परायण संतोष महाराज आढावणे यांचं कीर्तन. याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.